आज महिलांबद्दल चर्चा अनेक व्यासपीठांवर होते, अतिशय दुर्दैवी आहे. मला हे राजकारण हे अतिशय गलिच्छ वाटतं आणि हे दुर्दैव आहे की महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. महिलांना माते समान ज्यांनी सन्मान दिला आणि देशाला दिशा दाखवली अशा सावित्रीबाईंचा हा जिजाऊचा हा महाराष्ट्र आहे. सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना विनम्रपणे विनंती करते की हे महाराष्ट्राचं संस्कृती नाही आणि हे आपलं राजकारण नाही, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. 2 ते 4 दिवसांपासून आपण पाहतो की एका अभिनेत्रीवरून वाद सुरू आहे. भाजपचे ज्या नेते आहेत त्या पत्रकार परिषद घेत आहेत, टीका करत आहेत की ते असं म्हणतात महाराष्ट्रामध्ये तिचा नंगाना सुरू आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मी गेले अनेक दिवस अनेक व्यासपीठावरून वरनं सगळ्याच पक्षाला आणि त्याची सुरुवात नेहमी जेव्हा आपण एखादी गोष्ट कोणाला विनंती करतो त्याची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे. त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांना की आपण सगळ्यांनीच म्हणून महिलांबद्दल जे आरोप प्रत्यारोप होत आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजेत. ती कुणा कुठल्याही पक्षाबद्दल ते, म्हणजे हे मी फक्त कुठल्या पक्षाला कुठल्या व्यक्तीला अजिबात उल्लेखून बोलत आहे. माझं म्हणणं आहे की अनेक दिवस मी पाहते ही काही एक गोष्ट नाही, अनेक महिने मी पाहते मुलींबद्दल झालेले आरोप प्रत्यारोप हे अनेक पक्षांच्या नेत्यांवर होत आहेत आणि हे दुर्दैव आहे की महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. महिलांना माते समान ज्यांनी सन्मान दिला आणि देशाला दिशा दाखवली अशा सावित्रीबाईंचा हा जिजाऊचा हा महाराष्ट्र आहे. त्याच्या ज्या पद्धतीने आज महिलांबद्दल चर्चा अनेक व्यासपीठांवर होते अतिशय दुर्दैवी आहे. मला हे राजकारण हे अतिशय गलिच्छ वाटतं. त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनम्र विनंती आहे आणि सगळ्याच पक्षाला, आणि त्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासूनच केली पाहिजे. म्हणून मी ते माझ्यापासून म्हणते की माझी सगळ्यांना विनंती आहे की ह्या सगळ्या ज्या महिला आहेत, मुली आहेत, युवती आहेत, कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी बायको असेल, कुणाची तरी मैत्रीण असेल, त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती नाही. आणि मी गेले अनेक आठवडे जी संधी महाराष्ट्रात मिळेल त्या व्यासपीठावरनं सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना विनम्रपणे विनंती करते की हे महाराष्ट्राचं संस्कृती नाही आणि हे आपलं राजकारण नाही, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. अजित पवारांच्या विरोधामध्ये सत्ताधारी पक्ष जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले होते, विधानसभेमध्ये सुद्धा बराच गोंधळ झाला. अजित पवारांची भीती सरकारला वाढते अर्थातच, नाही तर कशाला एवढं मोठं राज्यभर आंदोलन केलं असतं. म्हणजे अनेक वेळा मला असं वाटतं की दादाच मुख्यमंत्री आहेत आणि ईडी दोघं विरोधी पक्ष नेते आहेत अशी परिस्थिती झाली आहे राज्यामध्ये.